सुस्वागतम 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 रंग देवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करू एक दाब थोड़ा कमी करता तो मेरा सर्व श्रोते माय बाप रसिकांना वंदन करू आज या ठिकाणी श्री देव वेताळ सांस्कृतिक कला मंडळ वराड आयोजित वराड जल्लोष 2022 आज या ठिकाणी श्री देव वेता रंगमंच वराड या रंगमंचावर नवीन वर्षाच्या आगमनाचं स्वागत बघा नवीन वर्षाच्या आगमनाचं स्वागत हे नामस्मरणामधून व्हावं ही या सर्व वराडवासियांची इच्छा आणि खरोखर त्यांचे उपकार मानावे तेवढं खूप कमी आहे त्यांचं कौतुक करावं तेवढं खूप कमी आहे आणि या कार्यक्रमाचं औचित्य साधून विविध कार्यक्रम जे सांस्कृतिक आपले त्यामध्ये वेशभूषा लहान मुलांची वेशभूषा स्पर्धा झाली आपले थोर पुरुष ते लोकमान्य टिळक असू देत राणी लक्ष्मीबाई असू देत अहिल्याबाई होळकर असू दे सगळ्यांचं दर्शन या रंगमंचावर मगाशी आम्हाला घडवलं या वराडवासियाने मनपूर्वक त्यांचे आभार मानतोय आणि या पारंपरिकतेने नटलेल्या वारीचा आम्ही तिन्ही बुवा कुठेतरी एक निमित्त त्याचं झालंय ही या भगवान वेताळाची एक इच्छा त्यांचे कृपाशीर्वाद आम्हा तिन्ही बुवांना या ठिकाणी एकत्र करून एक पारंपरिक भजन आणि फक्त भजन आणि भजन आयोजकांच्या या मागणी विनंतीनुसार या ठिकाणी मी स्वतः सुशील गजानन गोठणकर मुक्कामपोस्ट शिरगाव तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग सुखावस्थेसाठी भाटू मुंबई तसेच आमचे सर्वांचे लाडके आणि आमच्या सर्व या कोकणची शान म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कोकण रत्न थोर भजन सम्राट बुवा विनोदजी चव्हाण आज आम्हा दोन्ही बुवांच्या सोबत एक त्यांचा अनुभव त्यांचं मार्गदर्शन मिळावं या निमित्ताने आम्ही या ठिकाणी आज हे भजन करतोय आम्हा दोन्ही बुवांना आम्हा तिन्ही बुवांना या ठिकाणी आमंत्रित करून श्री भगवान वेताळाची सेवा करण्याची सुवर्ण संधी दिली आहे या सर्व ग्रामस्थांची सेवा करण्याची सुवर्ण संधी दिली आहे त्याबद्दल मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतोय ग्रामस्थांचे त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी त्यांचे आग्रह असतो आम्हाला आमंत्रित केलं ते म्हणजे आमच्या सर्वांचे लाडके बबन पांचाळ बुवा अट्टा असाच त्यांचा होता की असा कार्यक्रमाचं काहीतरी नियोजन असू दे आणि असं करावं आपण बुवांनी सुद्धा सांगितलं मगाशी मग बदल व्हावा हे सगळ्या कोकणवासियांना मान्य आहे सगळ्यांची इच्छा आहे की भजन बदललं पाहिजे भजन बदललं पाहिजे पण पुढे कोणी येत नाही आणि ह्या वर्षात पहिल्या या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पुढे जर कोणा आला असेल तर हे सर्व वराडवासी आहेत आणि या वराडवासियांनी हा नवीन उपक्रम हा पायांना पाडून दिला आज बघा हे भजन कसं असावं आम्ही तेवढे पात्रतेचे मी नाही आहे त्यांचा काय सांगता येत नाही पण बुवांचं मोठेपण आहे बुवाने मग सांगितलं काय काय लोकांचं आयोजन असतं आयोजनाबद्दलच सुरुवातीला नंतर बोलतो आधी सुरुवात भजनापासून सुरुवात करतो नंतर बोलतो या ठिकाणी अनेक नामवंत कलाकार आलेले आहेत आमचे गणजय देवीचे वडील या ठिकाणी आलेले आहेत त्याचबरोबर आमचा गुरुबंधू हेमंत आलेला आहे हेमंत परब त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ गुरुबंधू रवी कदम या ठिकाणी ओरस होऊन आलेले आहेत या ठिकाणी या ठिकाणचे सुपुत्र आमचे गुरुबंधू बुवा श्री प्रशांतजी नाईक तसेच आमचे साथीदार ज्यांनी अनेक वर्ष मला ह्या भजनामध्ये कोरस म्हणून साथ केले ते म्हणजे आमचे मंगेशजी धुरी या गावचे सुपुत्र या ठिकाणी त्यांचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानतोय त्यानंतर या ठिकाणी साऊंड सर्व्हिस यांची आहे साऊंड सर्व्हिस यांची आहे सगळ्यांना माहिती आहे आमच्या कोकणचं लाडका व्यक्तिमत्व आमचे भाऊ आम्ही सर्व प्रेमाने त्यांना भाऊ म्हणतो आणि यांचं भाऊंचे सुद्धा आशीर्वाद या ठिकाणी मी घेतोय त्यानंतर भजनातील माझे आराध्य दैवत कोकणकरा भूषण चंद्रकांत बुवा कदम भजन सम्राट परशुराम बुवा पांचाळ भजन सम्राट विलास बुवा पाटील माझ्या दैवतांच्या चरणी नतमस्तक होतोय माझी कुलदेवता माझी ग्रामदेवता माझे
या ठिकाणी आपले पहिले लक्ष मी लिया गणेश ॲग्रोफार्म कुसर्वे कट्टा वा यांच्याकडून 101 रुपयाचा बहु बोल साहेब प्रदर्शकाला स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचबरोबर बुवा प्रशांतजी नाईक यांच्याकडून सुद्धा 101 रुपये मला एक गुगल पेचं त्यांनी बक्षीस दिलेलं आहे. या ठिकाणी त्यांचा मनपूर्वक स्वीकार करतोय. बघा बुवाने सांगितलंय आज बाजीचं स्वरूप खूप वेगळं आहे. हां त्या पोरग्यांची पण थोडासा बरा तर त्यांना आणला असता त्यांच्यावर पण काहीतरी चांगल्या भारतीय संस्कार होय नाही का बोन. कुठेतरी त्यांच्यासुद्धा कानावर नामस्मरण गेलं पाहिजे. आणि खरोखर त्या ठिकाणी आत्ताच माता भगिनीसुद्धा यायला लागल्यात आणि त्यांच्यासुद्धा आशीर्वाद खूप महत्त्वाचे आहेत. तर मी नेहमी भजनामधून सांगतोय ज्या ठिकाणी माता भगिनी असतील त्या ठिकाणीच भजन करावं. कारण भजनाला बोलण्याला सगळ्याला मर्यादा येतात आणि या मर्यादा जर पाळल्या ना तर भजन स्वरूप जरी बदललं असेल भजनाचं. कोणी सांगितलं 2020 हा प्रकार 2020 आहे प्रकार सोयीचा भजनाचाच प्रकार आहे. पण भजन कसं करावं हे प्रत्येक गुवारी ठरवायला पाहिजे. गुवारी आयोजनाबद्दल मगाशी बोललेत काही काही ठिकाणी काय करतात. आज तिन्ही बुवा बघा चवन बुवा आहेत मी आणि मसूरकर बुवा एकाच पठडीतले बुवा आहेत. म्हणजे बुवा आमच्यापेक्षा अनुभवी जात सुरुवात केल्या नाही बुवानी तशी सोनी. पण काही काही ठिकाणी काय करतात दोन बुवा असे चांगले गाणारे ठेवतात आणि एक ठेवतात त्याची नाट मोडू दोघांची. म्हणजे त्या दोघांनी किती तो राग राणी करू दे काय करू दे पण एकाकडे ती ताकद असतात की त्या दोघांची नाट म्हणू त्या भजनात तो शाप किलेस करू दे त्यांची तयारी असतात असे काही काय सुद्धा आयोजक असतात. पण असं न करता चांगली भजनं जर ठेवायची असेल तर निवड चांगली पाहिजे. संसार कधी चांगला होतो जेव्हा नवरा बायको जर एका मताची असतील एका विचाराची असतील तेव्हा हा संसार चांगला होतो बुवा. आणि हे भजन आमचं कसं हा भजनारूपी संसार हा सुद्धा तेव्हा चांगला होईल जेव्हा कुठेतरी तिन्ही बुवा किंवा दोन बुवा एका मताचे असतील एका विचाराचे असतील आणि मित्रत्वाची भावना असेल त्यांच्यामध्ये तर हे भजन आमचं नक्कीच वेगळं होणार नाही. या ठिकाणी मी ग्वाही देतोय भजनाला सुरुवात करतोय. बरंच बोलण्यासारखं आहे आणि खरोखर हे गाव म्हणजे पुण्य होतं बुवा. मग अशी सत्कार समारंभ झालं ज्याच्या सत्कार मूर्ती या ठिकाणी होत्या त्यांचा सत्कार समारंभ केला आणि खूप सुशिक्षित लोक या ठिकाणी यांचा आणि सत्कार केला आणि खरोखर आपल्या माणसानेच आपल्या माणसा सत्कार केला ही मोठी गोष्ट आहे सगळ्यात. आपल्या माणसानेच आपल्या माणसा सत्कार केला आणि आपली माणसं कधी आपल्या माणसाच्या चांगल्या कधी नाही आताची. पण खरोखर आदर्श गाव आहे म्हणजे मोठे पण असं नाही काही काही आदर्श घेण्यासारख्या गोष्टी आहेत. आज आम्ही याच्या पुढे जर कुठल्या उद्या बारी असेल परवा बारी असेल त्या ठिकाणी बुवा ह्या कार्यक्रमाचं आयोजन ह्या कार्यक्रमाचं एक रूपरेषा आपल्याला सगळीकडे सांगायचं आहे. म्हणजे कुठेतरी सुरुवात होऊ दे चांगला सुरुवात करायला कुठेतरी एक लागतं कुठेतरी ढकलायला लागतंय आणि आज हे काम आमच्या सगळ्या वर्णवासियांनी केलंय. या ठिकाणी मोठी व्यक्ती बुवा आपले लिओ वराडकर माहिती आहे ना बुवा माहिती आहे वराडकर नाही तुमका तुमका कसे माहिती तुमका तर फॉरेनचा काय माहितीच नाही हो दुबई काय माहिती बुवा अहो ह्या बुवा ह्या मातीत ह्या मातीतला लेकरू आज कुठे बुवा आयर्लंडचे पंतप्रधान आहेत या वराडकर आणि हे आमच्या वराडचं भूषण आहे बघा. आज सुधीर तांडेलजी या गावचं भूषण आहेत यांची नावं सुद्धा आपल्याला कुठेतरी सांगता यायला पाहिजे नाही का. सगळ्यात फेमस म्हणजे आमचं वराड तो चिवडू नुसतं ट्रेन मस्तं नुसतं भिरभिर पिंगाना फिरत असता वराडचा चिवडा वराडचा चिवडा. आता कोण कोण डुप्लिकेट टाकतं वराडच्या नावावर पण वराड म्हणजे वराड. मी इला इला आधी घेतले बाबा पहिला तुम्ही घेतला तुम्ही आम्ही जाता की वाढ बघा असं. पण असंच खेळत या ठिकाणी कार्यक्रम करतोय बुवांच्या आग्रहानुसार. बुवाने सांगितलं यमन मला सांगितलं यमन राग आळवायचं आहे. मगाशी बुवाने एक प्रश्न विचारला बुवा त्यांनी बुवा त्यांनी ते आपले पंचायत तुम्हाला मगाशी सांगितलं ना इथं मंदिरात बसल्यावर की प्रश्नोत्तरी भारी व्हायला पाहिजे. तर बुवाने पहिलाच एक प्रश्न टाकला आम्हाला की क्वारंटाईनमध्ये बारसे जास्त झाले नाही का. याचं उत्तर आमच्या दोघांकडून बुवाना पाहिजे आहे. आता माका बुवा विचार करा निसर्ग हा नेहमी समतोल साधत असतो. निसर्ग हा नेहमी समतोल साधतो. माणसं जेवढी गेली तेवढी माणसं भरून करण्याची ताकद या निसर्गामध्ये असेल तेवढं व्हायलाच पाहिजे. तर हा समतोल पण साधला पाहिजे ना. आणि त्याच्यानंतरचा जो एक विनोद म्हणून सांगतो त्याच्यानंतरचा विषय तुम्ही चांगल्या वाड्यात वाड्यात वगैरे केले. आता वाड्यात माका सांगा कोणी टी व्ही नेऊन दिल्याने त्यांना नाही टी व्ही दिल्याने
कामच काय ना, मग ऊरला काम काय जात? मनोरंजनाचं साधनच नाही ना काय थोडं? पण काय जास्त मोठा असो. ठीक आहे, या ठिकाणी यमन रागापासून सुरुवात करतोय. वेळेचं बंधन, कारण तकडतो तो शेळेचा नाही, त्यामुळे माका बाकी काय बोलायचं टेन्शन नाही. माका ह्या माणसाचं खूप टेन्शन असतं, पण ह्यो माणूस एक छुपोर असतो मग तुमका माहित नाही हा. हो, माझी नाट मोडल्या त्या दिवशी मुलग्या. अरे बरोबर, एक चांगलं व्यक्तिमत्व. मी आवर्जून पंचायतला सांगितलं की विशाल मसूरकर मोठेपण असा नाही की स्पर्धेमधून मोठा झालेला आहे बुवा. माझ्या अगोदर सुद्धा खूप स्पर्धा त्याने गाजवल्या आहेत मुंबई सारख्या शहरामध्ये, खूप स्पर्धेमध्ये, आणि चांगला एक गायन उत्कृष्ट गायक आहे. फक्त विषय असा आहे की थोडासा स्वभाव त्यांचा लाजरा आहे बुवांचा आमच्या. आणि काय होत आहे लाजरा म्हणजे येतो ना की ही डबल बारी आग पेटलेली बारी धगावलेली बारी हा ऐकून आणखी तो माणूस आणखी थंड होता, तो टेन्शनमध्ये असता माणूस. पण ही जी चांगली भजनं ना, माझं एक मत आहे, चांगलं लोकांसमोर जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत वाईट हे नेहमी चालत असतं या कलियुगामध्ये. म्हणून एक माझा सुद्धा एक प्रयत्न होता की विशाल बुवांसारखा एक चांगला कलाकार आमच्या जोडीला यावा आणि तिथून कुठेतरी या चांगल्या भजनाला सुरुवात व्हावी. म्हणून मी प्रामाणिकपणे त्यांचं नाव सुचवलं आणि खरोखर एक तुमचेसुद्धा आभार मानतो की ह्या ठिकाणी या बुवांना. कार्यक्रम खूप कमी करतो हा माणूस, सध्या एका नोकरीधंद्यानिमित्तसुद्धा का चांगल्या पोस्टवर माणूस आहे, त्यामुळे कसं आहे रोजचं तेवढं कार्यक्रम जमत नाही, पण नेमकेच कार्यक्रम करतो, पण सुंदर कार्यक्रम करतो. आणि या ठिकाणी त्यांचासुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो बुवा, धन्यवाद. तो पण तुम्ही तर उत्तर शोधून ठेवा क्वारंटाईनचा, तुमच्याकडे वेगळा का असला तर. Ah, 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 ah
गणराया गौरी नंदना विघ्नेशा भवभयहरणा विघ्नेशा भवभयहरणा नम नमाजे साष्टांगी सरस्वती जगन्माता भगवती श्री सत्य नारायण ग्राम देवता श्री कामेश्वर श्री आरेश्वर श्री गांगेश्वर श्री वेताल श्री ब्राह्मण देवाजा सचिदानंद सद्गुरु साईनाथ बाबांच श्री स्वामी समर्थांचा गिरावळ देवी माते तुझा विजय भावनाई देवी माते तुझा विजय
देवी माते तुला विलय भजन सम्राट गुरुवर काशीराम परम गुरुंच विलय भूकड करा भूषण गुरुदास उवा मगाशी आयोजकांन आमचे पांचाळ बुवा मगाशी बोलले आणि खरोखर एक सुवर्ण अक्षर असं म्हणून त्याला म्हणजे सुवर्णाक्षर किंवा सुवर्ण शब्द तो बोलले ते. आजची बारी ह्या आपल्या श्रोते सज्जनांना की आपलं हे भजन असेल त्यांना कितपत पचेल कितपत रुचेल हे मला माहीत नाही. पण 500 लोक आले जरी आज कार्यक्रमाला त्याच्यात ते 100 राहिले तरी चालतील. पण भजन आमच्या मागणीनुसारच व्हायला पाहिजे हे आयोजकांचं खरोखर मोठे. पण एकदा जोरदार टाळ्या आमच्या पांचाळ. म्हणजे त्यांना प्रेक्षक राहिले नाही राहिले याचा फरक नाही, संस्कृती राहिली पाहिजे, संस्कृती टिकली पाहिजे, भजन परंपरा टिकली पाहिजे हा त्यांचा अट्टहास आहे. त्यांच्या मागचा हेतू प्रत्येकाने लक्षात ठेवा. आज भजनाचं स्वरूप बदललंय. बुवांनी सांगितलं मगाशी तो सांगितलं भजना स्वरूप आणि त्याला काही करू शकत नाही. आता काय काय विषय कसा आहे मला फक्त ह्याच गोष्टी जरा मला क्लिअरच करायच्या थोड्या. की चुकता कोण नक्की चुकता कोण? बुवा चुकताय की भजन रसिक चुकतायत? ह्याचं कोडं हे 9 सुटणारं कोड आहे बुवा. नक्की चुकताय पण आपण चुकतोय की भजन रसिक चुकतायत? बुवा सांगतायत की आमका लोका सांगतात त्यांच्यानुसार आम्ही भजनं करतोय बरोबर. लोक म्हणतायत हे बुवा तसले होते म्हणजे नक्की चुकतोय कोण. पण ह्या दोन्ही बाजू जर प्रत्येकाला समजतं की मी चुकतोय ह्याचं जर आत्मपरीक्षण आपण केलं तर भजन सुधारायला वेळ लागणार नाही बघा. म्हणून या ठिकाणी आमचा प्रामाणिक एक प्रयत्न आहे. आम्ही एक निष्ठतेने आम्ही भजन करत असतो. एवढी तयारी आहे बघा ना विनोद चव्हाणबुवांची तयारी. आज मला आठवत आहे जास्त वेळ मी ह्याच्यात नाही केलं पण मला आठवत आहे की जेव्हा विनोद चव्हाणबुवांची पहिली बारी आमच्या भांडूपमध्ये झाली समोर कोण होते माझ्या माहीत नाही लक्षात नाही पण विनोद चव्हाणबुवांना कोणतरी माझं नाव सांगितलं का माहीत नाही पण विनोद चव्हाणबुवांनी तेव्हा मला म्हणजे तिथं सांगितलं की सुशील गोठणकर नावाचा हा नवीन बुवा कोणतरी चांगला एक भांडूपचा एक तारा उदयास येतोय हे बुवांचे शब्द. पार्टे वाजवायला होता बुवांकडे तेव्हा आनंद पार्टे. तेव्हा मी बुवांकडे गेलो जेव्हा मधल्या एका मिनिटासाठी बुवांकडे गेलो. बुवा मला ओळखला मला का तुम्ही? तर बुवा बोलले नाही तुला ओळखलं म्हणून तोच मी. मला बुवाने ओळखलं नाही म्हणजे आज माझं भाग्य की माझं पुण्य आहे आज ह्या थोर माणसाबरोबर कार्यक्रम करतोय म्हणजे केवढी माझी पुण्य आहे बघा नाही का. आणि असेच जर कार्यक्रम चांगले साथीदार असतील तर खरोखर सोन्याहून पिवळं आहे आणि चांगलीच भजना तुम्हाला मिळतील. यूट्यूबवाल्यांचं काय उद्या फक्त एवढं सांगा काय माहिती माका एक प्रामाणिकपणे त्या दिवशी पण मी भजन केलं आहे आंबेरीत सुंदर भजन झालं सगळं एकच शब्द त्यांनी बरोबर धरले. अरे काय म्हणजे गोटंकर बघ केवढं पंडित झाल्यासारखं वाटलं तर माकाच वाटलं था. पण असा एक शब्द धरू नका पुरी बारी कशी झाली हे सांगा की चांगली झालेली बारी आमची पेटलेली बारी नाही. पेटात पटकन हे काढायला लागलं तर पेटात बुवाने सुरुवातच केली आणि मग म्हणतात दाढी बुवा तुमका एक सांगते तुम्ही ना माहिती तुमचं कमी आहे काही गोष्टींची तर कारण तुमका सांगते ही दाढी जी आहे ना बुवा ही दाढी मी कट मारलंय तर तुमका सकाळची ज्यांची आठवण येतं ना त्यांचं विषय वेगळा असता त्यांची दाढी कशी असतात तुमका सांगू हय दाढी फुल असता मिशीन असता त्यांना कधी पण तुम्ही नोट करा पाहिजे म्हणजे एवढं माहिती असताना पण मागं तुम्ही म्हणता तुमका सकाळी आठवणीली पाहिजे काय उगाच आपला काहीतरी बोलायचा पण आपला बोलायचा असं पण एक विनोद म्हणून कारण त्याचं नावच विनोद आहे हेच मोठं विनोद आधी बुवाने अनेक मात्रांमधून भजन सादर केलं 11, 12, 13 खूप चांगलं छानच अगदी हा प्रयोग आहे आणि हेच खरी भजनाची पद्धत आहे. पण मी 11, 12, 13 त्यानंतर मी कमीपणा कशा घेऊ हो मोठा तो मुद्दा